आपले शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब, म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा, तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, ते ही सर्वात कमी किमती। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महाविधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 ला निकाल। मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा निवडणूक आयोगाने केली, त्यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे। 20 नोव्हेंबरला निवडणूक घेतली जाणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती जाहीर केली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख व निकाल यांची जाहीर घोषणा आज करण्यात आली। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार यांच्या चर्चा रंगल्या होत्या। काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या 20 नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं। जम्मू आणि काश्मीर येथील निवडणुका सुस्थितीत पार पाडल्याबद्दल राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले। आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम आपण जाहीर करत आहोत। महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 4.98 कोटी पुरुष मतदार आहेत तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत, अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली। काळ्या दिनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। दिनांक 1 नोव्हेंबर हा काळा दिन सीमा भागात गांभीर्याने पाळण्यात येतो। गेल्या 67 वर्षांपासून हा काळा दिन आम्ही मोठ्या गांभीर्याने पाळत आलो आहोत आणि येणारा काळा दिन हाही आम्ही मोठ्या गांभीर्याने पाळणार आहोत। केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही हा दिन पाळतो याची प्रशासनाने नोंद घ्यावी, तसेच यासंदर्भात लोकशाही अधिकाराप्रमाणे सीमा बांधवांना काळा दिन आचरणाची अनुमती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेण्यात आली। दिनांक 1 नोव्हेंबर 1956 त्यावेळच्या मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला, याचा निषेध म्हणून हा काळा दिन पाळण्यात येतो याची नोंद घ्यावी, तसेच या दिवशी निघणाऱ्या सायकल फेरीला परवानगी द्यावी असे म्हणणे निवेदनाद्वारे मांडण्यात आले। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्यासह माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलगडगी यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते। शहापूर स्मशानभूमीसाठी आमदार अभय पाटील यांचा पुढाकार। महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरात विविध विकास कामे केली जात आहेत, यामध्ये प्रामुख्याने शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी देत असतात। प्रत्यक्षात शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणेकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते। गेल्या काही महिन्यांपासून शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यविधीचे चौथऱ्यांवरील पत्रे धोकादायक स्थिती असल्याचे दिसत आहेत। कोणत्याही क्षणी या ठिकाणी दुर्घटना होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे, त्यामुळे या धोकादायक स्थितीत अंत्यविधी निवाऱ्यावरील पत्रे तात्काळ बदलण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून सातत्याने करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर आता सदर पत्रे बदलण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे, तसेच स्वखर्चातून शहापूर स्मशानभूमीतील खराब झालेले पत्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आज नगरसेवक नितीन जाधव व भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन खराब झालेले पत्रे बदलण्यासंदर्भातील पाहणी केली। या कामाला लवकर सुरुवात होणार असल्याचे नगरसेवक नितीन जाधव यांनी सांगितले आहे। IIHM संस्थेतर्फे शिक्षकांचा गौरव।
गोवा येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने बेळगावातील शैक्षणिक समूह संस्था प्रमुखांचा सत्कार समारंभ तसेच शिक्षकांचा गौरव समारंभ मंगळवारी पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख तसेच सहाय्यक शिक्षक यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. IIHM संस्थेचे चेअरमन सुवर्णो बोस यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच संचालिका शबनम हलदार यांनी शिक्षकांचा सत्कार केला. या कार्यक्रमात मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी, ज्ञान मंदिर शाळेच्या प्राचार्या अलका जाधव, जीजी फिटनेस शाळेच्या प्राचार्या नवीना शेट्टीगार, हेरवाडकर शाळेच्या प्राचार्या शोभा कुलकर्णी यांच्यासह अनेक शाळा प्रमुखांचा सत्कार झाला. तसेच उत्कृष्ट सहाय्यक शिक्षिका हा सन्मान ज्ञान मंदिर शाळेच्या शिक्षिका भूमिका बाजीकर, मॉडेल इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका अर्चना वसुलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. श्रीपंत बाळेकुंद्री येथे शुक्रवारपासून श्रीपंत महाराजांचा पुण्यतिथी उत्सव. सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा 119वा पुण्यतिथी उत्सव शुक्रवार दिनांक 18 ते रविवार दिनांक 20 या कालावधीत श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे होणार आहे, अशी माहिती श्री दत्त संस्थान बाळेकुंद्रीचे अध्यक्ष राजन पंत बाळेकुंद्री यांनी दिली. शुक्रवार दिनांक 18 रोजी सकाळी 8 वाजता बेळगावमधील पंतवाड्यात प्रेमध्वजाचे पूजन होऊन बेळगाव ते पंत बाळेकुंद्री अशी मिरवणूक निघेल. बाळेकुंद्रीतील पंतवाड्यात दुपारी 4 वाजता ही मिरवणूक येईल. रात्री 8 वाजता पंत मंदिरासमोर प्रेमध्वजारोहण सोहळा होईल. भारत विकास परिषदेतर्फे कन्या पूजन सोहळा संपन्न. भारत विकास परिषदेतर्फे कन्या पूजन संस्कार कार्यक्रम शुक्रवारी उत्साहात पार पडला. देवीचे आराध्य स्वरूप प्रतीक म्हणून मानल्या जाणाऱ्या 3 ते 10 वयोगटातील लहान मुलींचे यावेळी यथोचित पूजन करण्यात आले. प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भारतीय संस्कृतीत भक्तिभावाने कन्या पूजा केल्याने देवी आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे. कन्या पूजनाने घरात सुख समृद्धी शांती व संपत्ती नांदते असे सांगितले. श्री शाह मोरेने संस्कृत श्लोक म्हटले. त्यानंतर मुलींनी सुंदर नृत्य प्रस्तुत केले. कार्यक्रमाला स्वाती गोडेकर, सुखद देशपांडे, रजनी गुर्जर, विद्या ईटी, प्रिया पाटील, अक्षता मोरे, योगिता हिरेमठ, शुभांगी मिराशी, जया नायक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.